तासगाव तालुक्यासह तासगाव शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यामुळे कोरोनाच्या मृत्यूदरातही वाढ झाली आहे। त्यामुळे तहसील कार्यालयात प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी पत्रकार परिषद घेऊन दोन खासगी दवाखाने ताब्यात घेतले आहेत अशी माहिती दिली आहे। जाधव हॉस्पिटल आणि श्री हॉस्पिटल हे दोन्ही दवाखाने प्रशासनाने ताब्यात घेतले असून आता या ठिकाणी कोरोनाबाधितांवर उपचार केले जाणार आहेत। दोन्ही दवाखान्यांमध्ये 50 बेडची सोय असणार आहे। पत्रकार परिषदेमध्ये प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी सांगितलं की तासगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, कोरोनामुळे रुग्णही दगावत आहेत। लोकप्रतिनिधी आणि जनतेची मागणी होती त्यानुसार दोन दवाखाने ताब्यात घेण्यात आले आहेत। राज्य सरकारचे आदेशही कट त्याप्रमाणे राज्य सरकारने आदेशही काढले आहेत। जाधव हॉस्पिटल येथे राज्य सरकारच्या वतीनं प्रिया पाटील सहाय्यक गट विकास अधिकारी या समन्वयक असतील, तर शिंदे हॉस्पिटलसाठी राज्य सरकारच्या वतीने RR पाटील मंडल कृषी अधिकारी हे समन्वयक असतील। पत्रकार परिषदेत तहसीलदार कल्पना ढवळे, नायब तहसीलदार नागेश गायकवाड, आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल सूर्यवंशी, तासगाव तहसील कार्यालयामधील अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता। सर्व जिल्ह्यातच मोठ्या प्रमाणावर वाढत आहे। तासगाव तालुक्यामध्ये पण मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहे, त्यामुळं लोकप्रतिनिधी आणि सगळ्यांची जय तासगाव इथं कोविडच्या फॅसिलिटीज हॉस्पिटल सुरू करावं त्याबाबत सतत मागणी होती माननीय जिल्हाधिकारी सांगली यांनी। त्यामुळं इथली दोन हॉस्पिटल अधिग्रहित केलेली आहे, ही जी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून याच्यापुढं तिथं फक्त कोविडच्याच रुग्णांवर नुसतं उपचार केले जातील। एक जाधव हॉस्पिटल आणि श्री हॉस्पिटल म्हणजे शिंदे हॉस्पिटल अशी दोन हॉस्पिटल साधारण 50 बेड याच्यामध्ये उपलब्ध होतात। ही हॉस्पिटल त्याच्याबाबतच्या जे आदेश आहेत ते काढण्यात आलेले आहेत अधिग्रहणाचे, आणि ती लवकरात लवकर सुरू करण्यासाठी त्यांना ती काही आवश्यक ती मदत देण्यासाठी आमची सर्व तालुका लेवलची मेडिकलची टीम तहसीलदार आणि गटविकास अधिकारी प्रशासकीय अधिकाऱ्यांची टीम त्यांना मदत करणार आहे। त्यामुळे कोविडसाठीचे हॉस्पिटल लवकरात लवकर तासगावमध्ये सुरू होईल। त्या हॉस्पिटलचं आहे की महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये नाही, त्यामुळे ती बेड फॅसिलिटी म्हणून शासनाचे 21 मे 2020 आणि 23 मे 2020 जे शासन निर्णय आहेत की त्यात किती दर आकारावे प्रत्येक हॉस्पिटलचं बंधन घातलेलं आहे, तर त्या ही बेड फॅसिलिटी म्हणून चालू होणार आहेत। आणि तिथं एक गव्हर्नमेंटतर्फे ऑडिटरही नेमला जातो की जी ती सर्व बिलं तपासून घेईल। राजू थोरात, स्टार महाराष्ट्र न्यूज, तासगाव।